कोणी आला अच्छेदिन म्हणणारी पिलं म्हणून तो समोर गेला, पण त्यावेळी जी पिलं म्हणत होती खराब दिन पुरे दिन खराब दिन पुरे दिन तो तर सांगत होता अच्छेदिन म्हणताय म्हणून हे तर बुरे दिन खराब दिन म्हणताय. तसा तो शेतकरी म्हटला साहेब ही पिलं जन्माला आली तेव्हा अच्छेदिनच म्हणत होती पण त्यावेळी त्यांचे डोळे उघडले नव्हते. भविष्य उत्तम होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज शेतकऱ्यांची अवस्था काय तरी तरी शांतपणे विचार केला पाहिजे. काय झालं स्मार्ट सिटीचं, काय झालं आदर्श गावांचं, काय झालं 2 कोटी रोजगाराचं, काय झालं पक्क्या घरांचं, काय झालं मेक इन इंडियाचं, काय झालं स्मार्ट इंडियाचं, काय झालं डिजिटल इंडियाचं, काय झालं आत्मनिर्भर भारताचं. साठी लागणाऱ्या एकाही वस्तूवर टॅक्स नव्हता पण आता शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर 18% जीएसटी लावलाय. म्हणजे तुमच्या खिशातून 1,00,000 रुपये काढायचे आणि किसान सन्मान निधी म्हणून तुम्हाला 6,000 रुपये द्यायचे. त्याची सगळ्यात मोठी पद्धत आहे. आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आज शेतकऱ्यांमध्ये पदावरण केले आणि सगळे उद्योग गुजरातला पळवले जाऊ लागले. 17,000 कोटीचा डायमंड फोर्स गुजरातला नेला गेला. आम्हाला कधीतरी प्रश्न पडला पाहिजे हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये किती नवे उद्योग आले, किती तरुणांना इतर रोजगार मिळाला, सिंचन योजना इतर पूर्णत्वाला गेल्या का, गेल्या 10 वर्षामध्ये हिंगोलीचं नेमकं काय झालं याचा जबाब आम्ही विचारला पाहिजे. कधीतरी आम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे.